ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। सो हेलो एवरीवन एंड अ वेरी वार्म वेलकम टू tennisscricket.in लाइव इंस्टाग्राम शो विथ मी रेशमा मयेकर। तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मनापासून। खूप दिवसानंतर आपण पुन्हा लाईव्ह आलेलो आहोत आणि पुन्हा एका अशा प्लेअरसोबत आपण लाईव्ह जॉईन होणार आहोत ज्याने प्रत्येक फॉर्मॅटमध्ये, मग ते रबरी असू दे, ते लेदर असू दे किंवा ते टेनिस असू दे, टेनिस बॉल असू दे, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे। गल्ली ते रणजीपर्यंतचा त्याचा प्रवास, महाराष्ट्राचा रणजी प्लेअर द वन अँड ओनली योगेश पवार याला आपण जॉईन करणार आहोत आणि नक्कीच तुमचे खूप सारे प्रश्न असतील। योगेशने खूप वेळा इंटरव्ह्यूज दिलेले आहेत, पण नक्की योगेश कसा आहे, योगेश रोज कसा वावरतो, योगेशच्या फॅमिलीबद्दल काय काय गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत। कारण की त्याचे रेकॉर्ड्स वगैरे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत, पण त्याहूनही वेगळा जो योगेश आहे तो आज आपण इथे पाहणार आहोत आणि नक्कीच आपण त्याला जॉईन करणार आहोत। तर सर्वांना माहिती आहे की योगेश जॉईन झाल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, थम्सअप दाखवायचा आहे आणि त्याचं स्वागत करायचं आहे, म्हणजे आपलं प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचेल। सो लेट्स कनेक्ट योगेश पवार। हॅलो 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 हाय, आवाज येतोय? सो हियर वी हॅव, येस ॲब्सोल्युटली, सो हियर वी हॅव द मॅन फ्रॉम पेन ज्याने गल्ली पासून रणजी पर्यंत स्वतःची ओळख तयार केलेली आहे। इतकंच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा जाऊन स्वतःच्या नावाचा डंका वाजवलेला आहे। 10 PL मध्ये सगळ्यात जास्त सिक्स मारणारा योगेश पवार आपल्या सोबत आहे, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आहे। थँक्यू। हॅलो योगेश अँड अ व्हेरी वॉर्म वेलकम टू tennisscricket.in लाईव्ह इंस्टाग्राम शो विथ मी रेशमा मयेकर। तुमचं खूप खूप स्वागत आहे। सर सर्वात प्रथम कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय, पहिल्यांदाच एका लेडीज कॉमेंटेटर ची आता सगळ्यात फॉर्म मध्ये असं वाटतं मला तिच्याबरोबर कॉमेंट्री, म्हणजे तिच्याबरोबर इंटरव्ह्यू द्यायला मिळते। मस्त। आणि हा जो लॉकडाऊनचा जो पिरियड आहे त्या पिरियड मध्ये नक्कीच आपले जे चाहते वर्ग आहेत ते घरी बसल्या बसल्या खूप बोर होतात, कारण की मॅचेस नाही आहेत आणि इवन टीव्हीला सुद्धा नवीन काही नाही आहे, मग त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या संकल्पना आलेत, भरपूर सारे चॅनल्स हा संकल्पना करतात अँड इट्स अ रिअली गुड थिंग की प्रत्येक जण आपापल्या फेवरेट प्लेयर्स सोबत त्याला बघू शकतो, त्याच्या आवडीनिवडी ऐकू शकतो, रेकॉर्ड्स ऐकू शकतो, भरपूर साऱ्या गोष्टी। तर पूर्ण कसं वाटते तुला, ही संकल्पना कशी वाटते? छान आहे एकदम संकल्पना, आणि मेन म्हणजे प्लेयर्स जो ग्राउंडवर कधी कोणाशी बोलू शकत नाही, प्रत्येकाशी त्या ग्राउंडवर प्लेयर बोलू शकत नाही, तो इथे जे आपली काय मनातले आहेत ते सगळं मांडू शकतो आणि परत सगळ्या फॅन्स आणि सपोर्टर्स पर्यंत पोहोचू शकतं, हे एक माध्यम चांगलं आहे एकदम। नक्कीच, आणि ह्याच माध्यमाचा उपयोग करून आज आपल्या सोबत योगेश पवार आहेत। सो फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा, लॉकडाऊन पिरियड आहे, खूप कंटाळा आला असेल, आय टोटली अंडरस्टँड, पण तुमचा शेड्यूल कसा असतो पूर्ण दिवसाचा, म्हणजे कसं तुम्ही तुमची सुरुवात करता आणि कसं पूर्ण आहे? सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे केल्यानंतर योगा आणि प्राणायाम वगैरे असतो, त्याच्यानंतर जिमला जातो, त्याच्यानंतर दुपारी काही पुस्तकं वाचणं किंवा नेटवर थोडस काही, आणि परत आमचं TMJ कोचिंग पण चालू असतं ऑनलाईन दुपारी, त्यानंतर संध्याकाळी। आता आमच्या इथलं लॉकडाऊन तसं बऱ्यापैकी अनलॉकडाऊन झालंय, त्यामुळे आम्ही प्रॅक्टिसला वगैरे किंवा जॉगिंगला रनिंगला किंवा अशी काही ट्रेनिंग वगैरे करायचं असेल तर जाऊ शकतो, त्यामुळे आता चांगलं झालंय असं वाटतं। फक्त मॅचेस नाही आहेत तेवढं, फक्त थोडस एक खंत खंत पाहिजे। नक्कीच, पण सुरुवातीच्या काळाला तर काळामध्ये तर खूप जास्त बोर झालं असेल, कारण की पूर्णच बंद होतं सगळ्या गोष्टी, पण तरी सुद्धा तुम्ही व्यायाम आणि फिटनेसचा नक्कीच प्रयत्न करत असाल, घरच्या घरी का होईना, पण ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप इम्पॉर्टंट असतात आणि एक प्लेअरला तर खूप जास्त इम्पॉर्टंट असतात, कारण की फिटनेस इज एव्हरीथिंग।
तर आता म्हणजे आपला लॉकडाऊनचा पिरियड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही खूप जणांना तुमचं म्हणजे इंटरव्ह्यूज दिले असतील, तरी सुद्धा आम्हाला पुन्हा एकदा ऐकायला आवडेल एकदम शॉर्ट मध्ये तुमची जर्नी, म्हणजे गल्ली पासून ते रणजी पर्यंत योगेश पवार कसा घडला. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात टेनिस क्रिकेट किंवा अंडर आर्म क्रिकेट पासून चालू करतोच. तर तसं झालं, अंडर आर्म वगैरे खेळत होतो. त्याच्यानंतर आमच्या स्पेनच्या एका क्लबमध्ये असंच प्रॅक्टिस करायला गेलेलो, तर पहिले 5-6 महिने जवळजवळ फिल्डिंगच करायला लागली, कारण की तेव्हा बरेच प्लेयर्स असायचे. आणि त्याच्यानंतर 5-6 महिने बॅटिंग फिल्डिंग केल्यानंतर बॅटिंग मिळाली पहिल्यांदा. आणि तेव्हा बॅटिंग केली तेव्हा म्हणजे थोडस मला पण वाटलं की खेळू शकेन. आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी प्रकाश शिवरुज ज्यांनी मला लहानपणापासून म्हणजे शिकवलं मला क्रिकेट खेळायला, त्यांनी ते सिलेक्शन घेतलेलं. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पेन तालुक्यातून 60-एक मुलं आलेली, त्यामध्ये 15 जणांची टीम काढली, त्यामध्ये मी होतो. आणि मग आम्ही आमच्या असं प्रॅक्टिस मॅच वगैरे खेळत होतो तेव्हा. आणि तेव्हापासून लेदर बॉलची म्हणजे पहिला माझा बेसिकच लेदर बॉल पासून चालला. तेव्हा म्हणजे तसं काही जमत नव्हतं क्रिकेट, असं म्हणजे काय क्रिकेट हे समजायला तेवढा म्हणजे जेवढा मी खेळलो तेवढं पूर्ण नव्हतं. त्यामुळे पुढे जसा एक्सपिरियन्स येत गेला तसा पुढे पुढे वयाच्या 23-24 वर्षी रायगडच्या टीम मध्ये 21 वर्षी रायगडच्या टीम मध्ये घेतला ओपनच्या. त्याच्यामध्ये पण 1 वर्ष चान्स नाही लागला, सगळे सिनियर प्लेयर्स मध्ये होतो. पण त्यांच्यातनं एक बघून एक आपल्याला पुढे पुढे जाऊन आपण आमच्या टीम मध्ये भूषण मोरे नावाचे एक आमचे प्लेअर आहेत, ते तेव्हा रणजी ट्रॉफीच्या नेट्सला होते. तर त्यांचं क्रिकेट बघून शिकलो. आणि एक सेकंड फक्त थांबवे ना प्लीज. तुमच्या आय थिंक सो वायफायचा थोडासा प्रॉब्लेम आहे कदाचित, त्याच्यामुळे ना तुमचा आवाज प्रॉपरली येत नाहीये. आणि एकदा चेक कराल का? म्हणजे आता येतोय? हा आता येतोय. मेन म्हणजे काय, वायफाय आज नाहीये मी आणि आपल्या मोबाईल डाटावर सगळं करतोय, कारण की वादळामुळे सगळे वायर वगैरे तुटले आहेत. पण त्यांना मी सांगितलं करून घ्या, पण त्यांना नाही जमलं. आणि कारण की फॉल्ट सापडत नव्हता, तरी पण असं आवाज नसेल येत तर मला लगेच सांगा. आता येतो ना आवाज? येस. ओके, तर कुठपर्यंत आलेलो? हा, तर डिस्ट्रिक्टच्या टीम मध्ये सिलेक्ट झालो. बघितलं पहिले 1 वर्ष कसं क्रिकेट खेळतात. त्याच्यानंतर एकदा साताऱ्याला पहिली मॅच होती, तेव्हा फार कष्टाने मला जागा मिळाली त्या टीम मध्ये, म्हणजे बरेच सिनियर प्लेअर असताना पण. आणि मग तेव्हा मी पहिल्या मॅचला काहीतरी 42 का 43 रन केल्या. आणि तेव्हापासून म्हणजे रायगड डिस्ट्रिक्ट क्रिकेटचा जो प्रतिनिधी झालो तो जवळजवळ 10-12 वर्ष त्या टीम मध्ये खेळत होतो. त्याच्यानंतर मी जवळजवळ 5 वर्ष त्या टीमला कॅप्टनशिप केली. पण कसं आहे, आपण पहिले सुरुवातीलाच हल्ली मुलांचं कसं आहे की आपल्याला वरचं क्रिकेट खेळायला मिळायला पाहिजे, ह्या गोष्टी खेळण्यापेक्षा आपण जे आपण हळूहळू एक्सपिरियन्स करून ज्या गोष्टी कमवू ना, त्या फार दीर्घकाळपर्यंत टिकतील असं मला वाटतं. कारण की तुम्हाला जे फटकन मिळेल त्याचं तुम्हाला पण एक मोल नाही राहणार, आणि त्या फटकन मिळतील त्या फटकन जाणार. पण जे तुम्ही हळूहळू जे कमवाल ते तुमचं जवळजवळ फार वर्ष टिकत राहील. त्यामुळे मी अजून पण बरंच वर्ष क्रिकेट खेळतोय आणि क्रिकेट बरोबर आहे, तर ती एक गोष्ट माझ्यासाठी फार महत्वाची राहिली. आणि मी तसं 3-4 वर्ष खेळल्यानंतर मी नंतर पुण्याचा पण एक क्लब जॉईन केला, पुणा क्लब म्हणून. आणि डिस्ट्रिक्टच्या मॅचेसमधलं दोन त्याच्यात हे असतात, एक डिस्ट्रिक्टच्या मॅचेस असतात एक पहिली स्टेज, आणि त्याच्यानंतर पुण्यातल्या क्लबच्या मॅचेस असतात. तर मी तेव्हा डिस्ट्रिक्टच्या टीम मध्ये लागोपाठ 300 गेल्या, त्याच्यानंतर सुपर लीगला 100 गेली, त्याच्यानंतर पुण्याच्या क्लबमध्ये जवळजवळ 12 का 13 मॅचेस खेळलो, त्याच्यामध्ये जवळजवळ 3 का 4 100, 5-6 50 केल्यानंतर मग मला त्यांनी नेट्सला बोलवलं रणजी ट्रॉफीच्या. आणि तेव्हा सिलेक्शनला बोलवलं तेव्हा मी डिस्ट्रिक्टकडनं एकटाच होतो रायगड जिल्ह्याकडनं. आणि सिलेक्शनला बोलवलं तर
मी माझा नॅचरल गेम खेळला जो माझा अटॅकिंग होता तसा, तर माझं सिलेक्शन झालं नाही. मी त्यांना म्हणजे विचारू पण शकलो नाही की का म्हणून, पण आमच्या वडिलांनी आणि माझ्या भावाजींनी जाऊन सेक्रेटरीना विचारलं की असं असं आमच्या मुलांनी रन्स केले आहेत आणि तुम्ही त्याला घेतलं नाही. तर तिथे सिलेक्टर होते, त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाचा गेम हा फार अटॅकिंग आहे तो. आणि तेव्हा तर 2020 पण हा प्रकार नव्हता, एक वन डेज होता आणि 4 डेज किंवा 2 डेज असाच प्रकार होता. तर ते बोलले की तुमच्या मुलाचा गेम नाही आहे 4 डेज साठी. तर मला सेक्रेटरीने विचारलं असं का खेळला, तर मी बोललो की मला जे वाटले जे शॉर्ट्स जे माझ्या रडार मध्ये होते ते मी खेळलो म्हटलं. तर माझं त्यात तुमच्या बॉलरनी खराब बॉलिंग टाकली असेल, पण कारण की त्या दिवशी आमच्या त्या नेट्स मध्ये फक्त 3 जणांनीच बॅटिंग चांगली केलेली, त्यामध्ये मी एक होतो. आणि तसं त्याच्यानंतर सेक्रेटरीनी सांगितलं की इथे रुंगटा ट्रॉफी म्हणून टुर्नामेंट चालू आहे पुण्यामध्ये. आवाज येतोय ना? येस 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 परफेक्टली. रुंगटा ट्रॉफी एक मॅच चालू आहे, त्याची शेवटची मॅच आहे, तर ती तुम्हाला उद्या खेळायला देतो म्हणून. मग मी तिथनं परत पुण्यावरनं 3 वाजता निघालो, दुपारी 6-7 वाजली मला इथे यायला. त्याच्यानंतर परत मी रात्री 8 वाजता निघालो आणि 12 वाजता वगैरे पुण्यात पोहोचलो. तिथे मित्राकडे राहिलो आणि ती दुसऱ्या दिवशी मॅच खेळलो आणि मी त्या मॅचला 126 नॉट आउट केल्या. आणि मग तेव्हापासनं म्हणजे मग तेव्हा मला रणजी ट्रॉफीच्या नेट्सला बोलवलं, म्हणजे जे प्रॉपर नेट्स जी जवळजवळ 40-45 जणांची होते त्याच्यामध्ये बोलवलं. आणि मग त्याच्यामध्ये पण बऱ्याच दोन एक एक वर्ष पूर्ण फक्त नेट्सच करत होतो, त्यांचं काय ट्रेनिंग कॅम्प्स वगैरे ते अटेंड करत होतो. आणि त्याच्यामध्ये पण अशीच एकदा एक प्रॅक्टिस मॅच झालेली, त्याच्यामध्ये सगळे आमचे ऋषिकेश कारंटकर वगैरे इंडिया खेळलेले प्लेयर वगैरे सगळे आमच्या टीम मध्ये होते. आणि आमची कंडिशन झालेली 5 आउट काहीतरी 60 वगैरे, आणि ती 2 दिवसाची मॅच होती. आणि नंतर सत्यजित सातबाई म्हणून एक माझा कीपर आहे, मी 6 नंबर होतो आणि तो 6 नंबर होता आणि मी 7 नंबर होतो. आम्ही दोघांनी जवळजवळ मी 100 केल्या, त्यांनी पण 100 केल्या, अशा करून ती आम्ही 5 आउट 50 वरनं जवळजवळ आम्ही ऍट द एंड ऑफ डे आम्ही 350 वगैरे रन्स केलेल्या दोघंही नॉट आउट राहून. आणि मग त्याच्यानंतर माझं रणजी ट्रॉफीच्या मेन टीम मध्ये सिलेक्शन झालेलं. तर आणि फार मस्त वाटलं, कारण की पहिलीच मॅच आमची सौरव गांगुली बरोबर होती. आणि सौरव गांगुली तेव्हा नेमका नुकताच इंडियाच्या टीम मध्ये नुकताच ड्रॉप झालेला आणि तो आलेला, आणि तेव्हा पण त्यांनी 165 रन्स केले आमच्या अगेन्स्ट आणि 5-6 विकेट काढलेल्या. आणि मी शॉर्टलेगला त्याच्याजवळ उभा होतो, फार जवळून बघायची माझी, कारण की पहिली मॅच जो असेल डेब्यू मॅच तो कधी पण शॉर्टलेग किंवा सिली पॉइंट या पोझिशनवर असतो, त्याप्रमाणे मी ती पण होतो. दादाची बॅटिंग सगळ्यात जास्त जवळून मी बघितली असेल, किपर आणि मी, तर एक फार आठवणीत राहील अशी मॅच होती. त्याची बॅटिंग पण फार छान होती. तर या अशा गोष्टी बघून बघून एक शिकायला मिळालं चांगल्या गोष्टी, कशी हाऊ टू बिल्ड इनिंग आणि कधी आपण चार्ज करायचं, कुठल्या सिच्युएशनला आपण कसं खेळायचं, हे तिथनं हळूहळू शिकायला लागलं. मग त्याच्यानंतर ते लेदर मधलं थोडस माझं थोडीशी छबी माझी टेनिस मध्ये पण दिसते, तर तो एक बेस असल्यामुळे लेदर बॉलचा एक त्याच्यामध्ये येतं असं मला वाटतं. नक्कीच. आणि मला इतकं प्राऊड होते की मी इतक्या लेजेंडरी क्रिकेटर सोबत इंटरव्ह्यू घेते की ज्याने त्याच्या फर्स्ट मॅचलाच अगेन्स्ट सौरव गांगुली त्याच्या समोर होते. सो इट्स अ बिग थिंग, म्हणजे आमच्यासाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा आपल्यातला एखादा प्लेअर असे अचीव्हमेंट अचीव करतो तेव्हा तर खरंच पूर्ण टेनिस क्रिकेटचंच नाव रोशन होऊन जातं. आणि त्यामध्ये मी पार्ट असल्यामुळे इट्स अ रिअली प्राऊड मुमेंट फॉर मी ऑल्सो. सो जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही मेहनत केली, हार्ड वर्क यु नो ऑलवेज पेज ऑफ, तुम्हाला मेहनत केल्याशिवाय काहीच भेटत नाही. कारण की कधीही लगेचचा मार्ग आपल्याला शैतानचा मार्ग असंच बोलण्यात येतं. कष्ट करत जातो तेव्हाच आपल्याला मेहनत भेटते. आणि तीच मेहनत तुम्हाला भेटली की सगळ्यांना रेकॉर्ड माहिती असतील योगेश पवारचे, पण योगेश पवारांचा एक रेकॉर्ड आहे ज्याच्यामध्ये त्यांनी 2 वेळा सेंचुरी मारलेली आहे लेदरमध्ये, त्याच्याबद्दल काय सांगायचं? 2 वेळा सेंचुरी नाही, मी जवळजवळ माझ्या 32-100 झालेले आहेत, पण डबल सेंचुरीज 2 झाल्यात. तर डबल सेंचुरी ते त्या टाइमशील्डची मॅच होती, तेव्हा पण मी आणि माझा मित्र अभय वाघमारे यांनी जवळजवळ 380 का 400 रनची भागीदारी केलेली. तेव्हा मी 200 केलेले आणि त्यांनी 150 केलेल्या. तर ती आमच्या म्हणजे आमचं फर्स्टच इयर असेल डी वाय पाटीलचं जेव्हा आम्ही टाइमशील्डच्या
टाइम शीट कशी असते जी खालचे खालचे डिव्हिजन सी ई पासून वरती जात ए डिव्हिजन पर्यंत घ्यायचं. बी डी किंवा सी डिव्हिजन होती ती, आणि तेव्हा आम्ही दोघांनी एकच विकेट गेलेली आमची, आणि त्या एक आउट विकेटमध्ये आम्ही 420 रन केलेल्या आणि 70 ओव्हरची मॅच होती. आणि फार आम्ही म्हणजे मजा आली बॅटिंग करताना. आणि त्याच्यानंतर आम्ही तसेच प्रवास आमचा बी डिव्हिजन पर्यंत आला, आणि बी डिव्हिजन मध्ये आमची बी अरुण कुमारची मॅच होती आणि तेव्हा पण मी 200 केलेल्या. तर ती पण ह्या गोष्टी मोठे मोठे रन्स केलेल्या फार लक्षात राहतात आणि आठवणीत राहतात. तर म्हणजे अजून माझ्या डोळ्यासमोर आहे मी कसं सेलिब्रेशन केलेलं त्या मॅचला धोनी, कारण की 200 या कधी जास्त होत नाहीत लवकर, दोनच 200 झाल्या. तर एक फार लक्षात राहणारी गोष्ट राहिली माझ्या आयुष्यात ती. येस ऑफकोर्स, किती म्हणजे तो क्षण किती प्रिय असेल की त्या क्षणाला तुम्ही जेव्हा डबल सेंचुरी मारली आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर मग कसं म्हणजे आईने वगैरे कसं अगदी हे केलं, कसं होतं घरचं वातावरण कसं होतं? घरी एकदम सपोर्टिव्ह आई आणि वडील आहेत, कारण की माझ्या क्रिकेटच्या त्यांनी आवाज मी 2 मिनिटं थांबेन, पुन्हा आवाज तुमचा येत नाहीये बरोबर. आता येतोय? हा आता येतोय, आता येतोय ना? हो आता येतोय. तर आई वडिलांचा फार माझ्या आयुष्यात फार हे राहिलं, कारण की तेव्हा क्रिकेटला तेवढं सोर्स ऑफ इन्कम असा काही प्रकार नव्हता, त्यामुळे आई वडील जे पैसे द्यायचे त्याच्यामध्ये सगळं मॅनेज करून क्रिकेट खेळायचं असं गोष्ट होती. कारण की मला वयाच्या 25व्या वर्षी माझं कॉन्ट्रॅक्ट चालू झालं डीवाय पाटील बरोबर, आणि तेव्हा आम्हाला पगार माझा पगार चालू झाला तेव्हा 1400 रुपये पगार होता. नंतर हळूहळू हळूहळू वाढत गेला आणि 1400 रुपये तसे ट्रॅव्हलिंग मध्येच जायचे मुंबईला नेरूळला जायला. आणि मग पण त्याच्यामध्ये आई वडिलांचा फार हात राहिला त्या ह्याच्यामध्ये, फार मला त्यांनी सपोर्ट केला. आणि अशा कधी इनिंग्स वगैरे मोठ्या झाल्या की फार आनंदी वातावरण असायचं आमच्या घरात, कारण की क्रिकेट आपण खेळतो कशासाठी की आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस मिळायला पाहिजे म्हणून. तर ते सक्सेस एक या स्वरूपाने आपण 100 करतो किंवा आपण मोठी टुर्नामेंट जिंकतो किंवा आपण विकेट घेतो आपल्या टीमला जिंकून देतो, तर त्या गोष्टीतनं आपल्यातनं या समाधानाच्या गोष्टी असतात त्या घरी पण समाधान देऊन जातात. नक्कीच, आणि त्याचसोबतच आता अजून जास्त तुमच्या घरात आनंद असेल, कारण की म्हणजे आपल्या घरातला मुलगा द गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर सरांसोबत बोलतोय, कॉन्फरन्स कॉल वरती आहे आणि सचिन तेंडुलकर सरांना त्याचं नाव माहिती आहे, ही जर गोष्ट घरच्यांना कळते तर किती आनंद होता. आणि पूर्ण काय स्टोरी आहे यामागे? यामागे स्टोरी म्हणजे आता क्रिकेट माझं थोडं थोडं असं लेदर बॉल मी जास्त आता खेळत नाही, कारण की आता आमच्या इथे नवीन नवीन प्लेअर डीवाय मध्ये यायला लागले. तर विजय सरांना मी एकदा भेटायला गेलो, तर सरांना मी सांगितलं की मी एम एस धोनी अकॅडमी जॉईन करतोय एका दिवस, तर त्यांचं ट्रेनिंग वगैरे असेल तर मी जाईन म्हणून. तेव्हा मला माहिती नव्हतं की आमच्या इथे सचिन तेंडुलकर बरोबर टायअप होऊन TMGA चालू होणार आहे. तर तेव्हा सरांनी मला सांगितलं की तू नको जाऊस, आपल्या इथे TMGA चालू होते, तेंडुलकरची पहिली अकॅडमी आपल्या पूर्ण जगात आणि पूर्ण भारतात पहिलीच अकॅडमी चालू होणार आहे आपल्या DY मध्ये, तर आपण तिथे तू सगळं ट्रेनिंग वगैरे तुम्हाला देणार आहेत आणि आपण तिथेच कर. मग जेव्हा सर मला तसे कधीच क्रिकेट खेळल्या व्यतिरिक्त कधीच की असं वगैरे क्रिकेट खेळ बिंदास खेळ असे बोलायचे, तर ती गोष्ट मी सरांना बोललो की ठीक आहे सर तुम्ही जे बोलाल तसं. आणि मग तेव्हा म्हणजे सचिन तेंडुलकर सरांना समोर बघितलं म्हणजे आणि फार प्राऊड प्राऊड फील झालं की आपण या अकॅडमीमध्ये जी त्यांची पहिली अकॅडमी आहे त्याच्यामध्ये कोच म्हणून होता, आणि बरोबर त्याच्याबरोबर आमचे हेड कोच विनोद कांबळी पण आहेत. आणि म्हणजे जे आपल्या लहानपणापासून ज्यांची आपण बॅटिंग बघत बघत शिकत आलो, आयडियल म्हणतात तसं. मला त्या म्हणजे सौरव गांगुली, तुमचा आवाज पुन्हा थोडासा ब्रेक होतोय, पुन्हा थोडासा आवाज ब्रेक होतोय. हा मध्ये मध्ये 2 मिनिटं आता येतोय. हा मध्ये मध्ये थोडस हे होते, मध्ये मध्ये थोडस. हा तर लेफ्ट हँडर नेहमीच मला आवडीचे विषय आहेत, म्हणजे सौरव गांगुली, विनोद कांबळी, युवराज सिंग, अजून ब्रायन लारा. तर त्यातले एक विनोद कांबळी आपल्या बरोबर आहेत, तर या गोष्टीची फार आनंद झाला. आणि
सचिन सरांबरोबर एक बॅटर सही मिळणं म्हणजे फार फार मोठी गोष्ट आहे, कारण की तिथे पॅरेंट्स लोक फक्त सचिन सरांची सही आणि फोटो काढण्यासाठी आलेला, तर ते पण कोणाला मिळालं नाही, कारण की त्यांचे बॉडीगार्ड अजून पण त्यांच्याबरोबर असतात, कोणालाही सचिन सरांच्या जवळ जायची परवानगी नाहीये. पण आम्ही कोच होतो अकॅडमीचे, त्यामुळे सरांबरोबर हात मिळवता आला, सरांना पाया पडलो, तर ह्या गोष्टी म्हणजे फार मोठ्या आनंद देऊन जातो की आपल्या क्रिकेट इतके वर्ष खेळलो, किंवा आपण ऍज अ बिंग विथ क्रिकेट सचिन सरांबरोबर शेवटी गॉड ऑफ क्रिकेट त्यांच्याबरोबर भेटायला मिळालं, आणि ते फार प्राऊड मोमेंट राहिला म्हणजे माझ्यासाठी, आणि आहे आणि राहील. नक्की फक्त तुमच्यासाठी हा प्राऊड मोमेंट नाहीये, अख्ख्या टेनिस क्रिकेटसाठी आमच्यासाठी सुद्धा हा प्राऊड मोमेंट आहे की आपल्यातलाच एक आज इतक्या मोठ्या पदावरती जातोय की गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर सरांसोबत आता त्यांचं कोच म्हणून पण ते तिकडे काम करणार आहेत. सो इट्स अ रिअली गुड थिंग अँड इट्स अ वंडरफुल. ऑल द व्हेरी बेस्ट, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्याकडून. तर आता आपण मला सांगा की बाकी तुमचा टेनिस क्रिकेटचा प्रवास म्हणजे कसा राहिला? टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही म्हणजे इथून पेन मधून भारताच्या बाहेर दुबईमध्ये जाऊन सुद्धा तिथे तुमचा डंका वाजवला, सगळ्यात जास्त सिक्स मारणारे 10 PL मध्ये तुम्ही ठरला त्या वर्षी. सो काय पूर्ण कशी होती जर्नी तुमची? जेव्हा लेदर बॉल स्टार्ट केलं तेव्हा सकाळी सकाळी आम्ही ग्राउंडवर असं टाइमपास करायला जायचं, तर एक मॉर्निंग क्लब म्हणून होता, त्यांच्याबरोबर टेनिस खेळायचो. तर मी टेनिस का खेळायला सुरुवात केली की आपली एक जी पिंच हिटिंग म्हणतात पॉवर हिटिंग, ती टेनिस मध्ये येते, म्हणून मी टेनिस क्रिकेट स्टार्ट केलं आणि त्याचा मला फायदा झाला फार. तर तसं खेळता खेळता आमची पेंटच्या क्लबची टीम पण टेनिस खेळायला लागली बाहेर वगैरे, तर तेव्हा त्यावेळेला आमच्याबरोबर एक अष्टपैकी नावाची पेंटची टीम होती, तर त्यांच्याकडे आमचं फुल कॉम्पिटिशन होतं आणि त्यांची. सर सर पुन्हा थोडासा आवाज कट होतोय आपला आता. तसं मी तसं काहीच करत नाही, फक्त फोनला हात लावतो आणि थोडासा हलवतोय. नाही नाही माहितय बरोबर. येस येस येस. तर टेनिस खेळत तर अष्टविनायक टीम होती आमची, तर त्यांच्याबरोबर एकदा मॅच झाली, मी एकदा जिंकून दिली ती मॅच, आणि फार आमची कॉम्पिटेटिव्ह टीम होती, जाम आमची खुन्नस व्हायची त्या टुर्नामेंटला. नंतर आम्ही काय केलं की अष्टविनायकच्या टीम मधले आमचे राजा मात्रे म्हणून आहेत, जे आता नगरसेवक आहेत, तर त्यांनी आणि आम्ही टीम एकत्र केली, आमचे लेदरचे 3-4 प्लेयर जे आमच्या टीम मधनं खेळायचे पॉइंटच्या टीम मधनं, आणि त्यांची अष्टविनायक अशी एकत्र करून आम्ही टीम खेळायला लागलो. आणि मग पेण तालुक्यामध्ये किंवा पेण तालुक्याच्या बाहेर थोडीशी एखाद दुसरी टुर्नामेंट असती तर आम्ही जायचो खेळायला. आणि तेव्हा आमची जेव्हा तालुका तालुक्यामध्ये टुर्नामेंट व्हायला लागली तेव्हा खालापूर तालुक्यातून इक्कूची टीम यायला लागली, आणि इक्कू मला बघितलं त्याने, आणि मग मला आणि आमच्या टीम मध्ये एक लेफ्टी बॉलर होता वासुदेव म्हणून, त्याला दोघांना मोपाड्याच्या टुर्नामेंटला बोलवलं त्यांनी. आणि तेव्हा मोपाड्याची टुर्नामेंट म्हणजे रायगड मधली सगळ्यात मोठी टुर्नामेंट असं म्हटलं तरी चालेल, कारण की तिथे हलका बॉल असायचा आणि फार नाव होतं त्या टुर्नामेंटचं. तर ती टुर्नामेंट खेळायला मिळाली आणि मग पहिले एक वर्ष जमलं नाही थोडस, कारण की ते थोडं जमायला वेळ लागतं, कारण नाईट क्रिकेट असतं जास्त करून. पण नंतर दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी फार आम्ही दोघांनी धुमाकूळ घातला तिथे आणि आमच्या टीमनी पूजा टीमनी, आणि मग जाम आमचं टीमचं वरद विनायक खोपोली या टीमचं फार नाव झालं. आणि मग आमची टीम निलेश परदेशी सर आमचे जे आमच्या रायगडच्या टीमचे जे मॅनेजर आहेत त्यांच्या टीम बरोबर मॅच लागली आणि तेव्हा पण आम्ही त्यांना हरवलं. आणि मग त्याच्यानंतर मग तिथे पण तसंच झालं, आमची टीम एकत्र केली आणि मग आम्ही बाहेर ओपनच्या टुर्नामेंट वगैरे खेळायला लागलो. आणि मग पावसाळ्यात जास्त करून जेव्हा ऑफ क्रिकेट असतं तेव्हा मुंबईतलं रबर क्रिकेट चालू झालेलं आणि मग आम्ही तिकडे खेळायला गेलो आणि एक बॉल 4 का 5 रन असताना मी 6 मारलेला, मग तेव्हापासून आमच्या टीमचं म्हणजे रबर बॉल आणि टेनिस क्रिकेटमध्ये म्हणजे आम्ही मग ती टीम सतत कायमच ठेवली, आम्ही मग कुठेही गेलो नाही. आणि मग त्याच टीम बरोबर खेळून आमची टीम रायगड ची बरेच टुर्नामेंट आम्ही भारतातल्या खेळलो, महाराष्ट्रातल्या खेळलो, भारताच्या बाहेर जाऊन तेच कॉम्बिनेशन. जवळजवळ पहिले 2-3 वर्ष थोडस जम बसायला वेळ लागला, पण आता आमची टीम बऱ्यापैकी सेटल आहे आणि मोठ्या मोठ्या टीम बरोबर 2 हात करायला पण तयार आहे असं. आणि त्यात नक्कीच. आणि त्यानंतर रायगडचा मास्टर माइंड म्हणून योगेश पवार अगदी निखरून आला, अगदी हिरासारखा चमकून आला, आणि त्यानंतर त्याने 10 PL म्हणा, हनान प्रीमियर लीग म्हणा, सगळीकडे जाऊन स्वतःच्या नावाचा डंका वाजवला.
सर मला सांग, इंटरनॅशनली म्हणजे जेव्हा भारताच्या बाहेर तुम्ही खेळले तेव्हा कोणती अशी पर्टिक्युलरली तुला मुवमेंट आठवतोय का? त्या मुवमेंटला थोडं प्रेशराइज झालं होतं किंवा थोडं टीम मध्ये थोडस बाचाबाची वगैरे झाली होती, असं काही एक्सपिरियन्स शेअर करावा असं वाटतोय का? असं कधीच नाही आलं. पहिले मेन म्हणजे मी 10th खेळलो उमरच्या टीम मधनं, आणि तेव्हा आमची सेमीफायनल किंवा क्वार्टर फायनल होती, आठवत नाही कोणाशी ती. आणि तेव्हा आमची टीमची कंडिशन होती काहीतरी 4 आउट 12 का 13, 2 का 3 ओव्हर मध्ये अशी होती. आणि त्याच्यानंतर उस्मान वगैरे आमच्या टीम मध्ये होते, उस्मान होता, परत प्रथमेश होता, परत बरेच उमर होता, ते सगळे आउट झालेले आणि आम्ही दोघच जण राहिलो, मी आणि प्रथमेश पवार. तर आम्ही दोघांनी ती सिंगल डबल रन्स करून 10 ओव्हर मध्ये जवळजवळ 98 का 99 रन्स केल्या. म्हणजे त्या आमच्या टीम फार होत्या आमच्या बॉलिंग अटॅक साठी, पण त्या घेऊन जाण्यासाठी पण पहिले पहिल्याच बॉलला आम्ही दोघे रनआउट होणार होतो, तर ते वाचलो. आणि नंतर मग सिंगल डबल एकाच दुसरा खराब बॉल असेल तर मारायचा. आणि त्याच्यानंतर शेवटच्या ओव्हर्स मध्ये 2-3 ओव्हर मध्ये आम्ही जाम रन्स मिळाले आम्हाला, आणि आमच्या रन्स 98 झाल्या, आणि मग आम्ही ती टीम जिंकलो. मेन म्हणजे मला अशा गोष्टी फार आठवतात की ज्या आपल्या टीम संकटात असेल आणि आपण त्याच्यातनं आपण त्या टीमला बाहेर काढतो, त्या गोष्टी फार लक्षात राहतात. तशीच तुम्ही आता 10PL ची पण फायनल बघितली असेल, तेव्हा पण आमची अशीच थोडीशी कंडिशन झालेली, पण देवाच्या कृपेने आणि याच्याने बाहेर पडलो त्यातनं आणि जिंकलो आम्ही ती टुर्नामेंट. नक्कीच. आणि सगळ्यात जास्त सिक्स मारण्याचा रेकॉर्ड सुद्धा तुम्ही तिकडे 10PL च्या मॅच मध्ये केला. सो जसं तुम्ही सांगितलं की उस्मान पण पटेल वगैरे सगळे प्लेयर्स होते आणि असं सगळं झालं होतं, तर तुमचं रिलेशन कसं आहे उस्मान पटेल? कारण की शेवटी तो रायगड का टायगर आहे, वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर. सो तुमचं म्हणजे फर्स्ट टाइम कधी भेटलात किंवा तुमचं रिएक्शन कसं होतं आणि कसं एक्सपिरियन्स आहे त्याच्यासोबत खेळण्याचा? उस्मान बरोबर पहिल्यांदा मी भेटलो तेव्हा आमची आदर्शच्या टीम टुर्नामेंटला हे होती मॅच, तेव्हा त्यांनी आम्हाला जाम मारले, तेव्हा आम्हाला माहित नव्हतं उस्मान कसा खेळत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही उमर मधनं खेळायला लागलो, त्याच्यानंतर त्याचं आणि माझं फार जवळचं म्हणजे भावंडांसारखे राहतो आम्ही असं बोललं तरी चालेल. कारण की तो जेव्हा मॅच मध्ये असतो तेव्हा प्रत्येक वेळेला मला काही ना काहीतरी विचारत असतो, आणि जसा तो माझ्याकडनं काही शिकत असतो तसं मी त्याच्याकडनं पण काय काय शिकत असतो की तो कसे शॉट्स मारतो वगैरे. थोडस म्हणजे ह्या कसं आहे, देवाणघेवाण आहे. तुम्ही त्यांच्याकडनं शिकाल तर ते आमच्याकडनं शिकतील असं, आणि त्या शिकण्याचा आपल्याला फायदा होतो एक. आणि माझं आणि त्याचं बॉन्डिंग फार मस्त राहिलंय उस्मानचं. नेहमी त्याचा ईदला वगैरे फोन वगैरे असतो किंवा आम्ही पण त्याला हे करतो, त्याच्या गणपतीला किंवा आमच्या सणांना पण एक फोन किंवा मेसेज असतो. तर या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात लाईफ मध्ये. मग ईदला कधी बिर्याणी खायला गेले की नाही तुम्ही त्याच्या घरी? ईदला कधी गेलो नाही, कारण की तेव्हा आमच्या इथे पण आमच्या इथे बोलवतात, पण त्याच्या घरी तिकडे गेलो की तो बोलवतो घरी. आम्ही त्याच्या घरी पण गेलेलो आहे बऱ्याच वेळा, जेव्हा त्याची टुर्नामेंट होती तेव्हा पण गेलेलो. तर एक बिर्याणी नाही पण खाल्लंय त्याच्या घरात. नक्कीच. आणि बाकी मग रायगड वरून तुमचा स्पेसिफिकली कोणता असा फेवरेट प्लेअर आहे का, जो म्हणजे तुम्ही असं त्याला बघताय की ऍज अ यंगस्टर किंवा म्हणजे खेळणारा जो पुढे जाऊन खूप नाव रोशन करेल, म्हणजे तुमच्या नजरेमधून कोण असा प्लेअर आहे का? आता तसं बघायला गेलं तर विश्वजीत ठाकूर आहे, कारण की प्रॉमिसिंग यंगस्टर आहे आणि अजून बराच लहान येतो आणि त्याला बरेच जर्नी अजून हे करायचंय, पण तो करू शकतो या गोष्टी, कारण की त्याच्यात टॅलेंट भरपूर आहे. पण तसं बघायला गेलं तर मयूर वाघमारे एक आहे, तो बॅटिंग मध्ये नाहीये थोडा, पण बॉलिंग मध्ये थोडासा करेल असं मला वाटतं. कारण की बॉलिंग ऍक्शन, कारण की एवढ्या लहान वयात आणि त्याची ऍक्शन क्लीन असणं आणि परत एवढे वर्ष परत ओपनच्या टुर्नामेंट मध्ये सतत खेळतोय, परफॉर्मन्स पण चांगला आहे त्याचा, तर एक फार चांगली गोष्ट आहे ही आपल्या रायगडच्या क्रिकेटसाठी. नक्कीच. आणि जेव्हा रायगडचा क्रिकेट आपण काढतो तेव्हा ठाणा विरुद्ध रायगड मॅच बद्दल सगळ्यांनाच बोलायचं असतं, तर तुम्ही म्हणजे अशी कोणती पर्टिक्युलरली टुर्नामेंट तुम्हाला आठवते का जिकडे ठाणा विरुद्ध रायगड होता आणि तुम्ही रायगड साठी खेळत होचाल, आणि काही असं प्रेशराइज मुवमेंट होता किंवा टीम मध्ये असं काही उस्मान काही बोलत होता किंवा असं काही कोणता मुवमेंट असं आठवतो का, शेअर करावा असं वाटतोय का? असं कधीच काय झालं नाही, म्हणजे असं कधी प्लेयर्सची काही
भांडणं वगैरे किंवा असं कधीच झालं नाही. मी असताना तरी माझं बऱ्यापैकी ऐकतात मुलं. तर आत्ता जी टुर्नामेंट जीवितनी ज्या रन्स मारल्या 6 बॉलमध्ये काहीतरी, तर ती सगळ्यात आयुष्यभर लक्षात राहील. कारण की मी गेले जवळजवळ 7-8 मॅचेस मी टायगर ठाण्याला खेळतोय आणि पहिले 4-5 मॅच त्यांना हरवल्यानंतर त्यांनी पण आता बॉलिंग अटॅक पण चांगला केलाय. म्हणजे जे रवी उंबक वगैरे सुलतान वगैरे सगळे म्हणजे आवर्जून खेळतात ते मॅच त्यांच्या जिल्ह्यासाठी पण, तर त्यामुळे कॉम्पिटिशन चांगलं वाढलंय आणि त्यामुळेच ती मॅच चांगली झाली आमची. जी जीवितनी मारले ते फार अफलातून बॅटिंग केली जीवितनी, आम्हाला वाटलं पण नव्हतं ती मॅच जिंकू म्हणून. पण एक फक्त वाटत होतं की जीवित एकदा प्रत्येक टुर्नामेंटला बघतोय त्याचं, तर प्रत्येक ओव्हरला एका ओव्हरला तो मारायला लागला की 3 ते 4 सिक्स मारतोच आहे. तर ते एक फक्त आमच्यासाठी प्लस पॉईंट होतं की आत्ता पण तो मारेल म्हणून, आणि त्याने मारले आणि आम्ही मॅच जिंकलो. त्यामुळे फार मस्त वाटलं ती मॅच जिंकलो तर. म्हणजे आमचं असं रायगड ठाणा असे लोक जाम हे करतात की खुन्नस आहे वगैरे, या गोष्टी काहीच नाहीये. फक्त त्या ग्राउंड मध्ये थोडस ते दिसणारच, पण बाकी आम्ही सगळे मित्रच आहोत. आणि ती मॅच म्हणजे काय टुर्नामेंटची मॅच असते, ती एक मॅच फक्त अशी फ्रेंडली मॅच असते. त्यामुळे उगाच लोक हे करतात की खुन्नस आहे वगैरे, तसं काय नाहीये. तर आम्ही मस्तपैकी मॅच एन्जॉय करतो ती, कोणी हारो कोणी जिंको क्रिकेटचा शेवटी विजय आहे. त्यामुळे ती एक गोष्ट मस्त नक्कीच. आणि त्यासोबतच ना तुमचा ठाण्यामधून किंवा भिवंडीमधून, कारण भिवंडीचं क्रिकेट सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगले प्लेयर्स बाहेर निघतात, तर पर्टिक्युलरली भिवंडीमधून किंवा ठाण्यामधून तुमचा कोणता फेवरेट प्लेअर आहे का? किंवा जसं तुम्ही रायगड मधून विश्वजितला किंवा मयूरला बघताय, तसं ठाण्यामधून तिथून कोणत्या प्लेअरला असं तुम्ही बघताय का आज? ठाण्यामधून भिवंडीमधनं किंवा ठाण्यामधून ते मला लक्षात नाही, पण विवेक शेलार एक चांगली बॉलिंग टाकतोय यंदाच्या वर्षी. तो पण एक पुढे जाऊन यंग चांगला एक आपला दबदबा निर्माण करेल असं वाटतंय. आणि बॅटिंग मध्ये बघायला गेलं तर शाहिद तुम्हाला माहितीच आहे, त्याची पण जर्नी फार मस्त आहे. आणि परत रवी उम्मक असे चांगले चांगले गोलंदाज तिकडनं येत आहेत. आणि मेन म्हणजे नुसतंच ओपन टुर्नामेंट खेळणं हे इम्पॉर्टंट नाही आहे, त्याच्यामध्ये सतत आपली कंटिन्युटी परफॉर्मन्स सतत असणं ही फार मोठी गोष्ट आहे. जी रवी उम्बक, विवेक शेलार किंवा शाहिद, अजून त्यांचे जे काही 2-3 प्लेअर आहेत ते करतायत. त्यामुळे सुलतान बघायला गेलात तर एक सुलतान पण मस्त बॉलर आहे, तर मस्त वाटतं एक नक्कीच. आणि विवेक विवेकला म्हणजे आम्ही जेव्हा विवेकचा इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा सुद्धा म्हणजे त्याला सुद्धा लेदर मध्ये टाकण्याचा खूप प्रयत्न चालू आहे. आणि बघूया नक्कीच अशा प्रकारचे जर प्लेयर्स आपल्या टेनिस क्रिकेट मधून निघतील तर तुमच्यासारखे ते पण पुढे जाऊन स्वतःचं नाव कमावतील. त्यानंतर आपण एक इंस्टाग्राम वरती क्वेश्चन अँड आन्सर राऊंड ठेवला होता, जिकडे मला खूप सारे क्वेश्चन येतात पण मी त्यातले काही सिलेक्टेड क्वेश्चन्स असतात जे चूज करते आणि जे तुमच्यासाठी विचारलेत. सो पहिला क्वेश्चन हा होता, कृष्णा सर आणि रायगड 11-10 PL कसा कॉम्बिनेशन होता आणि कृष्णा सातपुते सरांसोबत खेळण्याचा अनुभव कसा होता, कसा आहे? कृष्णा सातपुते बद्दल बरोबर खेळायचा नेहमीच मजा येते त्याच्याबरोबर, कारण की तो जसा खेळामध्ये ग्राउंडवर जसा आहे की अटॅकिंग, तसा तो रिअल लाईफ मध्ये नाहीये. फार म्हणजे जवळून एक फार म्हणजे आपल्यातलाच असल्यासारखा एक फिलिंग येते त्याच्याबरोबर. आणि कृष्णाबद्दल बोलायचं झालं तर एक सारखा तो म्हणजे हॉटेलमध्ये असला तरी पण प्रत्येकाच्या रूम मध्ये जाणार. तो काय रे बाबा, प्लीज रिपीट कराल का? तुमचा आवाज थोडासा कट झाला होता. हा, तर कृष्णाचं म्हणजे बघायला गेलं तर तसं एक मस्त आहे की तो हॉटेलमध्ये असला तरी प्रत्येकाच्या रूम मध्ये जाणार. काय रे बाबा कसं आहे काय, म्हणजे असं म्हणजे विचारपूस एक करत असतो. आणि त्यामुळे एक फ्रेंडली म्हणजे आता आमच्या टीम मध्ये बघायला गेला तर तो आणि जिग्नेश हे दोघंही बाहेरचे होते म्हणजे दुसऱ्या टीम मधले, पण त्यांनी असं वाटून दिलं नाही दोघांनी की आम्ही दुसऱ्या टीम मधले होतो. असं एक बॉन्डिंग जे आम्ही मेन म्हणजे टुर्नामेंटला 10 PL ला आम्ही 7-8 दिवस आधी गेलो, तिथे प्रॅक्टिस मॅचेस खेळलो वगैरे, या गोष्टीचा फार फायदा झाला. त्यामुळे त्याच्या आधीच टीम आमची बऱ्यापैकी जेल झालेली, तर त्याचा एक फायदा झाला आम्हाला त्या टुर्नामेंट बद्दल. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, असा कोणता बॉलर आहे की त्याच्या समोर खेळताना थोडस डिफिकल्ट जात टेनिस क्रिकेट मध्ये? नजीम गुल्ली बरोबर खेळताना, कारण की मी त्याच्याबरोबर खेळलं. बोला बोला सर, आवाज पुन्हा थोडासा कट झालाय.
आता येतोय, आता येतोय. आता येतोय. नजीम गुल्लीवर अजूनपर्यंत मी जेव्हा जेव्हा खेळलो तेव्हा नाईट क्रिकेटच खेळलोय, आणि नाईटला तर त्याचा हात मला काही कळतच नाही, तर डे मध्ये त्याला बऱ्यापैकी वॉच करता येतो. नाईटला मला नाही जमत, पण आउट नाही झालो, पण मी त्याला एका दुसऱ्या टुर्नामेंटला आउट झालोय, नाहीतर 1 रन काढून खाली जायचं. असा ते मी त्याच्याबरोबर म्हणून खेळायला थोडस अवघड झालं त्याच्याबरोबर खेळायला. नक्कीच. त्यानंतर आता आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत, कारण आपल्याजवळ थोडस टाइम आहे. मी लिपसिंग करेन इंटरनॅशनल म्हणजे इंडियन प्लेअर किंवा टेनिस क्रिकेट मधले प्लेअर, त्यांचं नाव घेईन. तुम्हाला ओळखायचंय की मी कोणत्या प्लेअर च नाव घेते लिपसिंग मध्ये. ओके, ओमकार देसाई, राईट हँडर आहे. मी काहीच सांगणार नाही, मी काहीच सांगणार नाही. उस्मान पटेल. नेक्स्ट इज केतन मात्रे. आहा, क्या बात है. नेक्स्ट इज आता हा इंडियन प्लेयर है. ओके, इंडियन 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 इंडिया इंडिया साठी खेळतात जे प्लेयर्स. सचिन तेंडुलकर. आहा, अजिंक्य राणे. रोहित शर्मा. हा, पुन्हा आपण आपल्या टेनिस क्रिकेट कडे वळूया. आकाश तारेकर. अंकुर सिंग. ते मी ओळखतोय म्हणजे ते माझं नाही, तुझं लिपसिंग चांगलं होतंय म्हणून. ओके, लास्ट वन. ओमकार देसाई, माय फेवरेट. क्या बात आहे, क्या बात आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, एकही रॉंग आन्सर नाही दिलंय. अच्छा, तर ओमकार देसाई माय फेवरेट असं का? मेन म्हणजे इंडियाच्या बाहेर त्यांनीच आम्हाला पहिल्यांदा नेलेलं, मी, विश्वजीत ठाकूर, अजून अभय वाघमारे. म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट कसं असतं हे त्यांनीच आम्हाला दाखवलं पहिले, आणि त्याबद्दल त्याचे फार धन्यवाद आहेत. का त्यांनी आम्हाला घेतलं का माहित नाही, कारण की तो ती टूर पावसाळ्यात होती आणि रबर बॉलमध्ये माझी बॅटिंग चांगली होत होती, तर त्यांनी मला नेलं. आणि पहिले आम्ही तिकडे हरलो, पण मी बॅटिंगचा परफॉर्मन्स केला, आणि मेन म्हणजे तिथलं क्रिकेट कसं असतं ते पण एक समजलं त्या गोष्टी. म्हणजे हन्नान प्रीमियर लीग जी पहिली होती ती आम्ही तिथे खेळलेलो. नक्कीच. आणि त्यासोबत अंकुर सिंगचं सुद्धा मी नाव घेतलं. अंकुर सिंग सोबत तुम्ही आता रिसेंटली इंटरव्ह्यू दिला होता. तर अंकुर सिंग म्हणजे 10 PL मध्ये जेव्हा इंडियाचं प्रतिनिधित्व करत होता, भारताचं प्रतिनिधित्व करत होता, तुम्हाला कशा प्रकारे वाटलं त्याचं पूर्ण संपूर्ण, आणि तुम्ही त्याच्याबरोबर खेळला आहात, तर त्याच्याबद्दल काय सांगू शकता? अंकुर सिंग बद्दल बोलायचं झालं तर त्याचं आणि आमचं जेव्हापासून आम्ही टीम चालू केली रायगडची, तेव्हापासून तो आणि मी, तो मी बंटी निलेश हे असे जे असे जे आहोत ते आम्ही जे चालू केलं तेव्हापासून अजूनपर्यंत आहोत. म्हणजे आमचं कधीच असे क्रिकेटमध्ये दुमत अशी होत नाही, काय असेल ते एकमत होतं. आणि तो बघायला गेला तर व्हेरिएशनमध्ये तो एक नंबर आहे, आणि तो कुठल्याही सिच्युएशनला व्हेरिएशन करायला कधीच घाबरत नाही. म्हणजे आपण मोठ्या मोठ्या बॉलरना मी व्हेरिएशन करताना घाबरताना बघितलंय, पण त्याला मी कधीच घाबरताना बघितलं नाहीये. तो बिंदास व्हेरिएशन करतो, आणि फिल्डिंग मध्ये मेन म्हणजे फिल्डिंग मध्ये पण चांगली त्याची ऍथलेट ऍथलीट जो आहे त्याच्यामध्ये ऍथलीट ऍथलीट नाही तो पण चांगला आहे. विश्वजीत ठाकूर पण तसाच. ते दोघं जण जेव्हा आमच्या टीमसाठी जेव्हा चांगली बॉलिंग टाकतात तेव्हा आम्ही जवळजवळ आतापर्यंत 98% मॅचेस जिंकलेलो. ते दोघं जेव्हा चांगली बॉलिंग टाकतात आणि ते दोघांपैकी एकाने जरी खराब टाकली तर खालच्या बॉलर बॉलिंग अटॅकवर थोडासा इफेक्ट जाणवतो, आणि मग त्याच्यातनं खाल्लं जर कोणी बॉलिंग चांगली टाकली तर मग तो पुढे जाऊन परत मस्त नाव कमवतो. जसं बघायला गेलं तर फिरोज शेख जर तुम्ही आता बघितलं
जेव्हा म्हणजे जेव्हा जेव्हा ह्या दोघांपैकी कोणी एक फेल झालाय तर त्यांनी फार बॉलिंग चांगले टाकले आणि आमच्या टीमला एक मस्त उदयोन्मुख खेळाडू फिरोज शेख या रूपाने मिळालाय. त्याबद्दल म्हणजे निलेश परदेशीला धन्यवाद म्हणायला लागेल. तो बऱ्याच ठिकाणी जाऊन असे हिरे कुठनं कुठनं शोधून आणतो आणि आमच्या टीमला त्याचा टीमचा भाग होतो तर एक फार मस्त वाटतं. नक्कीच. आणि आता ते हिरे सगळे चमकत आहेत मस्त, आणि टेनिस क्रिकेटचं नाव अगदी उंचावरती गगनात मावेल असं करतायत. सो यथास्तू चॅनलने हा तुमचा इंटरव्ह्यू घेतला होता, त्यांनी मला सांगितलेलं की प्लीज सांगा, तर अंकुर सिंग आणि तुमचा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला. आता आपण वळूया योगेश पवारकडे. ठीक आहे, टेनिस क्रिकेट झालं, जर्नी झाली, रेकॉर्ड झाले, सगळ्यांना माहिती आहे. योगेश पवारने या पूर्ण लॉकडाऊन मध्ये काय काय गोष्टी शिकल्या? मेन म्हणजे ऑनलाइन क्रिकेट, ऑनलाइन कोचिंग ही एक गोष्ट फार महत्वाची आहे जी आता म्हणजे आता ती सतत चालू राहील जवळजवळ वर्षभर. ती एक गोष्ट शिकायला मिळाली आणि आमच्या टीएमजेचे काही थोडेसे इंटरव्ह्यूज किंवा काही सेशन होतात त्याच्यात आमचे युके मधून जॉश म्हणून आहे, जॉश नॅपेट म्हणून, तर तो आवाज येते सर तुमचा आवाज, आवाज पुन्हा थोडासा. हा आता येते ना? हा आता येतोय, एकदा बोला. हा येतोय, पुन्हा रिपीट करा सर ते प्लीज. आता जे ऑनलाईन कोचिंग चालू झालंय आता करायला लागेल जवळजवळ, थोडासा पुन्हा आवाज कट होतोय, थोडासा पुन्हा आवाज कट होतोय, जरा त्या मोबाईलला पुन्हा शेक करा. आता येतोय, हॅलो. हा हा आता येतोय, आता येतोय. तर ऑनलाइन कोचिंग ही एक संकल्पना चालू झाली आता म्हणजे, तर आमच्या टीमचे जे जॉश नॅपेट म्हणून आहे जो आमच्या टीएमजेच्या याचा जो आम्हाला सगळं शिकवत असतो की काय काय करायला पाहिजे आपण प्लेयर्स बरोबर किंवा काय, तर त्याचे सेशन्स होतात जवळजवळ 14-15 सेशन्स झाले त्याचे, तर त्याच्याकडनं आपण एक शिकायला मिळतं की हाऊ टू टीच स्टुडंट्स आणि हाऊ टू बिहेव अँड हाऊ टू मेक देम गुड क्रिकेटर. तर म्हणजे नुसतंच क्रिकेटर नाही त्याला जाणं चांगलं बनवायचं, एक माणूस म्हणून पण चांगलं बनवायचं, तर या गोष्टी त्या शिकवल्या जातात त्याच्यामध्ये. तर ते सेशन फार चांगले असतात आणि एक नॉलेज नॉलेज पण त्यामध्ये फार भर पडली त्या कोचिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, तर ती एक गोष्ट चांगली राहिली. आणि थोडस फिटनेसचे पण थोडेसे मी 2-3 कोर्सेस जे आमचे ट्रेनर्स आहेत ते देतात, तर ते पण एक शिकायला मिळालं. तर म्हणजे कुठला पार्ट इंजर्ड कधी होतो तेव्हा काय करायला पाहिजे कुठल्या पार्टसाठी, तर त्या गोष्टी पण शिकायला मिळाल्या. तर एक चांगलं नॉलेज म्हणजे लॉकडाऊन तसं बघायला गेलं तर घरी आहोत आपण, कंटाळवाणा आहे, पण आपण जर शिकलो किंवा काही त्यातनं घेतलं तर फार चांगलं आहे प्रत्येकासाठी. नक्कीच. आणि घरच्या कोणत्या गोष्टी शिकलात का, म्हणजे वाईफला कधी असं कोणती रेसिपी वगैरे बनवून दिली? कारण की या लॉकडाऊन मध्ये लोक जेवण पण खूप बनवत होते, म्हणजे असं म्हणत होते की लॉकडाऊन मधून कोरोना हटवायचंय, मैदा आणि बेसन हटवायचं नाही. तर तुम्ही असं काही शिकलात का, किंवा अशी कोणती मस्त खमंग रेसिपी बायकोला किंवा आईला वगैरे असं करून दिली का, असं शेअर करावं असं वाटतंय का? तसं मी काय करून दिलं, पण पापड कुठले पापड कुठायला लागले उडदाचे पापड, कारण की बायकोचा आपला मेन म्हणजे जाम सपोर्ट आहे जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून. तर बायको आणि मुलगा पण तसेच फार कॉपरेटिव्ह राहिलेत, सगळ्या याच्यात सपोर्ट करत असतात, म्हणजे असं वाटून देत नाहीत की पप्पा आहेत एक प्लेयर्स आहेत म्हणूनच प्लेयर आहे म्हणूनच तसं वागवतात. म्हणजे मॅच वरनं आलं की थोडंसं कधी टेन्स असते, दरवेळेला आपण मॅच जिंकतो असं नाही ना, तर त्याचं थोडस म्हणजे इफेक्ट होतो घराच्या याच्यावर, पण ते वाटून देत नाहीत, तर त्याबद्दल त्यांचं थँक्यू म्हणायला लागेल. कारण की येस कंटिन्यू प्लीज. कारण की आपण दर मॅच आपण जिंकू किंवा प्रत्येक मॅचला परफॉर्मन्स होईल असं नाहीये, तर बायको येऊन किंवा मुलगा येऊन सांगते हो आज नाही झालं तर काय होईल, पुढचं उद्या तर आहे ना आपलं, तर ही तर काय शेवटची मॅच तर नव्हती ना, तर एक फार मस्त वाटतं असं काही सपोर्ट असेल तर, म्हणजे घरी आलं की पण फार फ्रेश वाटतं.
घरी जर पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट असेल आणि जर तर असं कधीच वाटत नाही की घरी मी नको जाऊ. नेहमी असं वाटत असतं की कधी मी घरी जातो आणि कधी मी बायका मुलांना बघतोय, राईट. आणि आम्ही तुमच्या सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये ऐकलंय की तुम्ही नेहमीच सांगता की तुमची वाईफ खूप सपोर्टिव्ह आहे आणि नक्कीच असा पार्टनर भेटायला पण एक भाग्य लागतं, कारण की प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्टच करेल असं नसतं. सो त्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग्यवान ठरलेले आहात. सो आपण एक रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन विचारेन आणि तुम्हाला लगेच लगेच त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत. ओके, फेवरेट बॅट्समॅन? थॉमस डॅश. फेवरेट बॉलर? अंकुर सिंग, विश्वजीत ठाकूर. फेवरेट फिल्डर? इंटरनॅशनल का टेनिस? टेनिस 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 जयेश पाटील. आपण वळू या टॉपिक कडे. फेवरेट ग्राउंड? 10 PL शारजा. जिकडे रेकॉर्ड करून आला आहात तुम्ही. फेवरेट टूर्नामेंट? 10 PL. सर तुमचा आवाज नाही आला. 10 PL. फेवरेट कमेंटेटर? कुणाल दाते. फेवरेट स्कोरर? सोनम. फेवरेट अंपायर? करुणा सर. आता आपण वळणार आहोत जयेश पाटीलच्या टॉपिक कडे, कारण की हे क्वेश्चन्स मला खूप आले होते. सर कसं आहे तुमचं बॉन्डिंग जयेश सोबत कसं आहे, कारण की भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील सुद्धा एक मोठं नाव आहे, तर त्याच्यासोबत तुमचं बॉन्डिंग कसं आहे किंवा त्याच्याबद्दल काय सांगायचंय का? त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर बॉन्डिंग मस्त आहे. मेन म्हणजे त्यांची आणि आमची विनरची मॅच ही फार नेहमी खुन्नसची मॅच होते, पण ती खुन्नस शेवटी क्रिकेटमध्येच आहे, नंतर बाकी कुठेच असं याचं हे नाही होत. की पण मेन म्हणजे त्याची फिल्डिंग फार चांगली आहे, ऍथलीट आहे थोडासा, आणि सुमित आणि शाहिद नंतर जे ते जो आम्हाला जास्त क्रिकेट बॅटिंगमध्ये नडला आहे त्यांच्यामध्ये, तर तो जयेशच आहे. त्याचं बघायला लागेल. आम्ही मधल्या फळीला थोडंसं आम्ही हे करतो, पण त्याच्यानंतर जयेश आली की त्यांनी फार आमच्या जवळजवळ त्यांनी एक शक्तीचषकला पण मॅच काढलेली 6 बॉल 22 ची किंवा अशी. तर म्हणजे मी जेव्हा कधी पण सुमित किंवा शाहिद आउट झाले विनर मधनं, तर जेव्हा जयेश आउट होईल तेव्हाच मॅच जिंकला असं मी नेहमीच त्यांना सांगतो, कारण की तो एक फार छुपा क्रिकेटर आहे आणि मॅच विनर आहे. तर कधी रन्स करून जाईल आणि कधी मॅच फिरवेल त्याचा पत्ता लागणार नाही, म्हणून त्याची विकेट एक आम्ही फार मोलाची समजतो जेव्हा कधी बॅटिंग मॅच होईल तेव्हा. आमची नक्कीच, म्हणूनच त्याला भिवंडीचा वंडर बॉय उपमा दिलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला विचारलेलं फेवरेट बॅट्समॅन, तुम्ही थॉमस डॅशचं नाव घेतलं, तर म्हणजे काय आवडतं त्याच्या बॅटिंग मध्ये, तुम्हाला काय आवडतं किंवा कोणता एक्सपिरियन्स आहे का असा शेअर करण्यासारखा? बॅटिंग बद्दल बघायचं, त्याची कंटिन्युटी, जे परफॉर्मन्स त्याचा सतत कंटिन्यू परफॉर्मन्स, म्हणजे कधी मी त्याला बघतोय की कुठल्या टुर्नामेंटला तो फ्लॉप झाला असा प्रकारच नाहीये. म्हणजे नेहमी जेव्हापासून त्यांनी अंडरआर्म सोडून जो ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आलाय त्याचा ग्राफ हा नेहमी तुम्ही बघत गेला असेल तर वाढत वाढतच गेलाय, वरती गेलाय. तर ती एक फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे आमच्या टीमला पण एक फार मोठा आता सपोर्ट मिळालाय. आधी आम्ही थॉमस नव्हता किंवा जे आमचे 2-3 प्लेयर पण आमचे मध्ये रायगड टीम मधनं थोडेसे हे झाले, त्यामुळे थॉमस आल्यानंतर परत अजित मोहिते आला, त्यामुळे फार टीम बॅटिंग लाईनअप पण फार स्ट्रॉंग झाली आहे आता बघायला गेलं तर. नक्कीच, म्हणजे ओव्हरऑल कॉम्बिनेशन जे आहे जे रायगड टीम साठी पाहिजे ते प्रत्येक, म्हणजे जर बॉलिंग मधून म्हणा बॅटिंग मधून म्हणा, त्या प्रत्येक ठिकाणाहून ओव्हरऑल कॉम्बिनेशन रायगड टीम साठी अशा खेळाडूंच्या मार्फत भेटते. मला सांगा यंगस्टर्स जे आहेत त्यांना तुम्ही काय म्हणजे टिप्स द्याल की म्हणजे आता त्यांनी कशा प्रकारे टेनिस मध्ये यावं किंवा कशा प्रकारे खेळावं? यंगस्टरनी मेन म्हणजे पहिले फिटनेस आपला ठेवला पाहिजे, आणि जर तुम्हाला जास्त क्रिकेट चांगल्या लेवलचं खेळायचं असेल किंवा त्या चांगल्या लेवल पर्यंत मेंटेन राहायचं असेल, नुसतंच चांगल्या लेवल एक मॅच खेळलो किंवा एक टुर्नामेंट खेळलो मोठी तर ते नाही पाहिजे, तिथे आपण सतत खेळत राहिलो पाहिजे. तर त्यासाठी प्रॅक्टिस सतत केली पाहिजे आणि मोठ्या मोठ्या मॅचेस बघत राहिल्या पाहिजेत ज्या, आणि म्हणजे
कोण मोठे मोठे प्लेअर कसे कुठल्या सिच्युएशनला कसे खेळतात किंवा कुठल्या सिच्युएशनला कशी बॉलिंग टाकतात हे आपल्या आता युट्यूब आल्यामुळे फार मस्त झाले. आपण जुन्या मॅचेस पण बघू शकतो. म्हणजे माझी पण जेव्हा बॅटिंग होत नाही तेव्हा मी माझ्या जुन्या मॅचेस बघतो ज्याच्यामध्ये मी बॅटिंग केली, तर त्याच्यामधनं एक आपल्याकडे पॉझिटिव्हनेस येतो. तर तशा मॅचेस आपण बघत राहिल्या पाहिजेत. त्यामुळे यंगस्टरनी मेन म्हणजे आता कसं झालंय, एक नुसतं आपण टीव्हीत दिसलो की बास आनंद मस्त आपल्याला व्ह्यू झाले, तर या गोष्टी नगण्य आहेत. या गोष्टी समोर तुम्ही क्रिकेट खेळत राहा, तुमचा मेन आपण काय आहे ते जॉब क्रिकेट खेळायचं, तर ते करत राहा. ते फेमिनिझम वगैरे वगैरे तुम्ही लव क्रिकेट, लव क्रिकेटला प्रेम करा, क्रिकेट आपल्या मनात ठेवा. जर ते केलं तर तुमच्या बरोबर काय प्रत्येक प्लेअरला बॅट मिळतात फुकट किंवा स्पॉन्सरशिप किंवा टी शर्ट मिळतात किंवा काय, तर हे आपोआप तुम्हाला फॉलो करणार. तुम्हाला फेमिनिझम काय हा सगळं फॉलो करणार. तुम्ही फक्त क्रिकेटचा मनावच ना क्रिकेट खेळा, तर फार म्हणजे आता प्रत्येक जण तसा खेळतोच क्रिकेट पण, आणि सगळ्यांना एक क्रिकेट चालू केलं की वरची लेवल खेळायला आवडतं, पण त्यासाठी तुम्ही पटकन पटकन जाऊचा प्रयत्न करू नका. त्याच्या स्टेप्स असतात त्या फॉलो करा. जर तुम्ही तसे गेलेत तर तुम्हाला त्या क्रिकेट त्या लेवलला गेलेत तर तुम्हाला टेन्शन किंवा काय असं ते आपण प्रेशर हँडल करू शकता. जर तुम्ही डायरेक्ट गेलेत तर तुम्हाला कधी काय करायचं काय कळणार पण नाही अशी सिच्युएशन होते. मी 10 PL ला बऱ्याच लोकांचं तिथे बघितलेलं आहे. तिथनं आपण गेलोय आणि तिकडे गेल्यानंतर त्यांना म्हणजे दोन टुर्नामेंटमध्ये 2 किंवा 3 बॉल टाकलेत असे पण मी प्लेअर बघितलेत. म्हणजे इथे चांगले बॉलिंग टाकतात पण तिकडे गेल्यानंतर प्रत्येक एका टुर्नामेंट फक्त 3 किंवा 4 बॉल टाकले, घाबरून बीमर यॉर्कर, इथे यॉर्कर पडतात तिकडे बीमर पडले शॉर्ट बॉल असे, म्हणजे फार गुड. म्हणून त्याच्यासाठी आपण एक एक पायरी चढत 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 वरती जायला पाहिजे. डायरेक्ट वरती उडी मारण्याच्या पेक्षा एक एक पायरी चढत गेलो तर फार मस्त राहील आणि त्याचा फायदा पण होईल तुम्हाला. नक्कीच, कारण की प्रत्येक गोष्ट सहज भेटली तर त्या गोष्टीचं मोल राहत नाही. क्रिकेट खेळत राहिलं तर फेम तुम्हाला तुमच्या पाठी आपणआप येणार आहे, त्याला काय चुकीचं त्याच्यात काही आहेच नाही. पण जर तुम्ही क्रिकेटच खेळले नाही, चांगलं खेळलेच नाही, तर फेम तुम्हाला कसं भेटणार हे सगळ्यात आधी लोकांनी लक्षात आणलं पाहिजे. कारण की आपल्याजवळ खूप मोठं उदाहरण आहे योगेश सरांचं, की त्यांनी कशा प्रकारे एक स्टेप एक स्टेप एक स्टेप एक स्टेप घेत घेत महाराष्ट्राच्या रणजी पर्यंत ते पोहोचले. सो व्हेरी बिग थिंग. मला सांगा सर, तुम्हाला माझा आवाज येतोय का? येतोय येतोय माझा आवाज येतोय. येस 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 सर, मला आता आपले जे शेवटचे 5 मिनिटं आहेत, मला सांगा आता हा जो कोरोना व्हायरस आहे राईट, आता जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या इथे सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत, आता आपल्याला स्वतःचं संरक्षण स्वतःच करायचं आहे, तर त्यासाठी एक छोटीशी टिप्स काय देऊ शकता का? स्वतःचं रक्षण स्वतः करायचंय म्हणजे आपण पहिले मेन म्हणजे घरात राहूया. आणि समजा कोण आपल्या बाजूला किंवा काय, आता कसं केसेस वाढत चाललेले आहेत, तर कोणाला कोरोना झाला म्हणजे काय तो मेला किंवा अशी गोष्ट त्याला ते समजू नका आणि त्याच्याबरोबर लांब राहतो वगैरे या गोष्टी ठीक आहे. पण त्याला एक आपण एक फोन करून त्याला एक सपोर्ट देऊया की बाबा हा कोरोना म्हणजे काय आहे. आता आपण प्रत्येक जण हॉस्पिटलमध्ये जातो तर सगळ्याजण बाहेरच येत आहे बरे होऊन, तर एक त्याला पॉझिटिव्हनेस त्याच्याकडे द्या. आपण जर आपल्याला त्याला तुम्ही तर त्याला डॉक्टरकडे न्यायला घाबराल किंवा हे कराल, तर त्या गोष्टी आपण नाही करू शकत, ते करतात पोलीस डॉक्टर वगैरे. तर आपण एक तर ही गोष्ट फोन करून किंवा त्याला एक मेसेज करू बाबा की काय नाही रे हा कोरोना, आपण सगळेजण बाहेर येतात, तुला झालाय म्हणजे काय, तू काय सगळं हे झालंय असंच काही नाहीये. तर एक त्याला एक मानसिक दिलासा दिला तर फार बरं होईल आणि सपोर्टिव्ह राहा, कारण की कोरोना पण जाईल, प्रत्येक कुठलीही गोष्ट जगात कायमची राहत नाही. तर ते गेल्यानंतर आपण परत माणूस म्हणून एकत्र कधीतरी भेटणारच, मग नंतर आपण त्याला समोर दिसलो की असं नाही वाटलं पाहिजे नाही रे बाबा ह्याला आपण असं केलेलं आणि आपण हे केलं, तर त्याची गोष्टी वाटून देऊ नका. म्हणून बिंदास एक मेसेज केला तरी पण फार बरं वाटेल त्याला. आणि सगळ्यांनी घरी राहा आणि हेल्दी राहा, इम्युनिटी वाढवा चांगलं चांगलं खाऊन आणि फिट राहायचा प्रयत्न करा. योगा जर कोणाला काहीच जमत नसेल तर एक 10 योगासनं किंवा सूर्यनमस्कार घातले आणि प्राणायाम केला तरी पण चालेल. म्हणजे एकच छोटी कोणाची 10x10 खोली असते त्याच्यामध्ये पण करू शकतो. आणि थोडंसं कोणाला बाहेर बाहेर जाता येत असेल तर फिटनेस वगैरे हा चालू ठेवा. जिममध्ये जाऊ नका मेन म्हणजे, आणि आपल्या घरातल्या घरात करू शकता. आणि आता बरेच व्हिडिओ येत आहेत की आपण घरातल्या घरात बॉडी वेटनी काय काय एक्सरसाइज करू शकतो किंवा
थेराबँड असतात किंवा सुपर बँड वगैरे असे प्रकार आता जे आलेत घरातल्या घरात आपण करू शकतो, तर ते फॉलो करा. म्हणजे एकदम क्रिकेट चालू केल्यानंतर आपल्याला तो फिटनेस आपला तसाच राहील या गोष्टी. त्रास होणार नाही. आणि जसं तुम्ही सांगितलं की आपण शारीरिकरित्या तिकडे जाऊ नाही शकत, पण एक फोन कॉल, एक प्रेमाचा फोन कॉल खूप साऱ्या गोष्टी सांगून जातं. तर खूप चांगले विचार आहेत सर तुमचे. फक्त आता शेवटचा प्रश्न आहे. आज टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपण एकत्र आलो, एक इंटरव्ह्यू घेतला संतोष नाणेकर आणि त्यांची पूर्ण टीम, भास्कर असू दे, गौरव असू दे, पूर्ण त्यांची जी टीम आहे त्यांच्यासाठी काय सांगायचं, कारण त्यांच्यामुळे आज आपण इथे लॉकडाऊन मध्ये सुद्धा एक लाईव्ह इंटरव्ह्यू घेतला आहे. संतोष नाणेकर बद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यामुळे सगळेजण प्लेअर हे ग्लोबल झाले, की प्रत्येक जण इथे असतो तरी पण म्हणजे हे त्याचा फाउंडर हा संतोष नाणेकरच आहे, तर त्याच्याबद्दल एक फार अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटते. त्याच्याबरोबर कधी कधी डीवाय मधल्या पण मॅचेस तो आमच्या कव्हर करतो. तर त्यांनी जेव्हा पहिली मॅच शूट केलेली मोबाईलवरनं तेव्हा पावसाळ्यातली मला वाटते होती ती मॅच असं वाटतंय, तर आम्ही तिथेच होतो. ओमकार देसाईची पहिली होती आणि ते तेव्हापासून त्याची जर्नी चालू झाली. तर नंतर म्हणजे प्रत्येक वेळेला काय नवीन नवीन आलं की ते सांगत राहतो की हा कॅमेरा आम्ही नवीन घेतलाय, तो कॅमेरा नवीन घेतलाय, आता पुढच्या वेळी तू बघ अजून क्लिअर होईल. म्हणजे प्रत्येक वेळेला तो म्हणजे जसे माझे विचार तसेच, प्रत्येक दर वेळेला आपण काही ना काहीतरी नवीन करू, एक स्टेप अहेड एक स्टेप अहेड, तर एक ती त्याची गोष्ट असते. म्हणजे मी आता तुम्ही त्याच्या 3 वर्षापूर्वीच्या मॅचेस बघा आणि आताची लेटेस्ट मॅचेस बघा, म्हणजे तुम्हाला फार फरक जाणवेल त्याच्यामध्ये, की त्याचं जे ब्रॉडकास्ट वगैरे किंवा त्याची शूट जे करण्याचं डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट वगैरे या गोष्टी फार वाखाणण्याजोग्या आहेत. आणि त्याचा मेन म्हणजे क्रू फार चांगला आहे, त्याला मिळालेला आहे जो सपोर्टिव्ह आहे आणि फार म्हणजे मेहनत करतात. मोठ्या एप्रिल मे मध्ये पण ते मॅच असली की ते बिंदास उन्हात वगैरे असतात आणि ते फार अवघड गोष्ट आहे ती. परत बाहेरच्या देशात गेलो तरी पण तिथे ऊन जास्त असतं, पण ते शूट करत असतात आणि म्हणजे क्वालिटी कधीच घसरून देत नाही. तर त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद किती सांगू तेवढे. नक्कीच. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा योगेश सर, तुम्ही इथे आलात आणि इंटरव्ह्यू दिलात. पेनचा एक क्रिकेटर ज्याने गल्लीपासून रणजीपर्यंत स्वतःची धाव मारली, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन जो अगदी सचिन तेंडुलकर सरांसोबत सुद्धा आता आपल्याला दिसणार आहे, तर तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच यश गाठत राहा आणि नक्कीच आम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्या यशाची गाथा सांगत राहा. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज इथे लाईव्ह आलात टेनिस क्रिकेट डॉट इन आणि माझ्याकडून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय जय शिवाय. थँक्यू सो मच सर, बाय. सो फ्रेंड्स, हे होते योगेश पवार सर ज्यांची आपण पूर्णपणे गाथा ऐकली. योगेश पवार सर क्रिकेटर असून सुद्धा घरी काय काय गोष्टी करतात या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या. सो थँक्यू सो मच तुम्ही इथे ऑनलाईन आलात आणि आमच्या जी गप्पा आहेत त्याच्यामध्ये अजून रंग टाकला. पुन्हा एकदा थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू ऑल. थँक्यू, बाय बाय.